आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगुरे येथील 43 जणांना भाग्यलक्ष्मी विद्युत वाहक मीटरचे वाटप. चिकोडी तालुक्यातील मांगुरे येथील गरजूंसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या 43 जणांना सरपंच पिंटू पाटील यांच्या उपस्थितीत भाग्यलक्ष्मी विद्युत कनेक्शन मीटरचे वाटप करण्यात आले. मांगूर तालुका चिकोडी येथील गरजू लोकांच्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या 43 लोकांना भाग्यलक्ष्मी विद्युत कनेक्शनच्या मीटरचे वाटप ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी अध्यक्ष पिंटू पाटील म्हणाले, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. शिवाय भाग्यलक्ष्मी विद्युत कनेक्शनसाठी अर्ज घेण्याची मुदत सुरू असून आवश्यक लोकांना अर्ज करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला, भरत पाटील, सचिन बोदले, महेश शेडशाळे, राकेश पाटील, शकील नागरजी यांच्यासह सदस्य, पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. भाग्यज्योती लाईट या योजनेतून मांगूरमध्ये काही लाईट कनेक्शन आले आहेत. ते कनेक्शन देण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम होण्यासाठी या ठिकाणी जे ज्यांची नावं या ठिकाणी आले आहेत त्यांच्यासाठी त्यांनाच या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांना आज एक थोडं सुरुवात करून उद्यापासून ती लाईट प्रत्येकांच्या घरी ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ते जुळतील. आणि ह्या ह्याच्यासाठी त्या कार्यक्रमासाठी जे ग्रामपंचायतीकडून जेवढे काय शक्य करता येईल तेवढं ह्या गरिबांसाठी ह्या सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे.